उन्हाळ्यात सर्वाधिक खाले जाणारे फळ म्हणजे आंबा. काही जण फक्त आंब्यासाठी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. याच हंगामात बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची रेलचेल पाहायला मिळते. पण कोल्हापुरात एकाच ठिकाणी तब्बल 52 प्रजातीच्या आंब्यांची जत्रा भरली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने शाहू मिल कोल्हापूर येथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्यांच्या जातींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. यामध्ये हापूस, केशर, मलिका, गोवा मानकूर, वनराज, दूध पेढा, बनेशान, माया, सिंधू, फ्रान्सिस, दशहरी, रत्ना, लिली अशा अनेक प्रकारच्या जाती पाहायला मिळणार आहेत. शिवाय आंबा उत्पादक मार्केटिंग करताना QR कोडचा वापर करीत असल्याने ग्राहकांना दर्जेदार आंबा मिळणार आहे. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळ्या प्रदर्शनांचं आयोजन शाहू मिलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्येच मागील वर्षीचा जो कोल्हापूरकरांचा आंबा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आहे तो विचारात घेऊन यावर्षी सुद्धा आपण जत्रा आंब्याची हा एक कन्सेप्ट राबवलेला आहे आणि त्याला त्यामध्ये एक वेगळे थीम आपण आणलेली आहे की आंब्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे जेणेकरून कोल्हापूरकरांना वेगवेगळ्या आंब्याच्या जाती माहिती होतील आणि त्यामध्ये 22 वेगवेगळ्या जाती आपण डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून कोल्हापूरकरांना त्या सर्व जातींची माहिती होईल आणि प्रत्यक्ष नमुने पाहता येतील. या प्रदर्शनामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केटिंग करायला सुरू केलेलं आहे. त्यामध्ये QR कोड सारखं तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची जी फसवणूक होते त्याला कुठंतरी आळा बसतोय आणि शेतकऱ्यांना सुद्धा 2 पैसे जास्त मिळण्याला मदत होते. कारण QR कोडमुळे तो QR कोड जर आपण आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन केला तर आपल्याला त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती मिळते. त्याचे फार्म कुठं आहे त्याचं गुगल मॅपिंग दिसतं आहे आपल्याला, शिवाय त्याचं पॅकहाऊस दिसतं आहे आणि प्रत्यक्ष तो पॅकिंग करताना त्याचे व्हिडिओ वगैरे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे फसवणुकीला आळा बसण्यास या QR कोडमुळे मदत होते. जत्रा आंब्यांची 2023 या महोत्सवाचे आयोजन जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.